जन्मदात्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना लातूर जिल्हा परिषदेने चांगलाच धडा शिकवलाय. जिल्हा परिषदेच्या 7 कर्मचाऱ्यांचा 30-30% पगार हा थेट त्यांच्या आई वडिलांच्या बँक खात्यातच जमा झालाय. आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दणका. 7 कर्मचाऱ्यांचा 30% पगार आई वडिलांच्या खात्यात जमा. लातूर जिल्हा परिषदेच्या कारवाईची जोरदार चर्चा. वयोवृद्ध आई वडिलांचा सांभाळ करण्यास नकार देणाऱ्या 7 कर्मचाऱ्यांना लातूर जिल्हा परिषदेनं चांगलीच अद्दल घडवली आहे. या कर्मचाऱ्यांच्या पगारात 30% कपात करून ही रक्कम थेट त्यांच्या आई वडिलांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे 12 अधिकारी आणि कर्मचारी आपल्या आई वडिलांचा सांभाळ करत नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या. यातील 7 कर्मचाऱ्यांविरोधातील तक्रारीमध्ये तथ्य आढळून आलं, तर उर्वरित 5 कर्मचाऱ्यांविरोधातील तक्रारींची चौकशी सुरू आहे. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना समज देऊनही ते ऐकत नसल्यानं अखेर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या संदर्भातला ठराव मंजूर करण्यात आला होता. जे कोणी आपल्या वृद्ध आई वडिलांना सांभाळत नसतील अशा कर्मचाऱ्यांची 30% पगार कपात करून ती त्यांच्या आई वडिलांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला होता. आणि आज तागायत आज तारखेपर्यंत जवळपास 12 प्रकरणं या ठिकाणी माझ्याकडे प्राप्त झाली. अशा 12 प्रकरणाची आम्ही हिअरिंग लावली होती, त्यांची चौकशी पण केली. त्या अंती या ठिकाणी 7 प्रकरणाला या ठिकाणी वृद्ध आई वडिलांना आम्ही न्याय देऊ शकलो. पुढच्याच ठेच मागचा शहाणा या उक्तीनुसार लातूर जिल्हा परिषदेच्या या कारवाईनंतर आता आई वडिलांना वाऱ्यावर सोडणारे इतर कर्मचारी नक्कीच धडा घेतील अशी अपेक्षा करूया. माधव सावरगावे, साम टीव्ही, लातूर.